आई पोचलो काय हो मामाच्या गावाला हा ना रे गण्या पोचलो ना किती दूर आहे आई घर आहे बबन कुठं गेला पाणी ओलता ओलता वावरात नाही आहे काही नाही आहे कुठेही चालला जाते आला होता काय घरी या बबन हा आला होता ना घरी बबिताचा फोन आला होता म्हणते त्याले कायच्या साठी बबिताने फोन केला होता त्याले मी घरी येतो त्याने मले अशी म्हणत होती बबिता म्हणून गेला तो तिले गेले का अचानकच फोन आला येतो म्हणते घरी माहित नाही आपली आठवण आता दिवस झाले ना आली नाही ते म्हणून हो बनच्या आई पण बबिता तर कधी बी याच्या पहिले आपल्याला फोन करते एका हप्त्यापासूनच सांगून ठेवते का बाबा मी येणार आहे बाबा मी येईन अशी म्हणत राहते ना आज अचानकच अशी कशी येऊन राहिले आता काय येणार मी असा थोडी म्हणून राहिलो नको येऊ पण अचानक कशी काय येऊन राहिली बा काय झालं तर नाही तिच्या घरी काय हो बी का विचार करता काय मन झालं तिला घरी आता येऊन राहिली ते नाही बबनच्या आई मले ना काहीतरी गडबड वाटून राहिलं आतापर्यंत बबिता कधी बी आली ना घरी तर फोन करून पहिलेच सांगून ठेवते ते बाबा मी येईन म्हणून आज तर मला तिचा फोन नाही आला काही नाही आला ना तू सांगत का बबिताचा सा फोन आला होता बबनले बलावलं घ्याले म्हणत फोन आला होता म्हणून गेला तो आता माहितच पडून आली ते गाडी जावात घेते आली वाटते बबिता हो आली वाटते आता आल्याबरोबर विचारायला नको लागो काऊन आली काऊन आली काय झालं काय झालं नाही तर करत राहिशील येऊ दे बसू दे पाणी वाणी दे मग विचार जो आरामात नाही तर आल्या बरोबर विचारायला का लागशील काय झालं बबिता न बबीता आली बबिता बाबा तेवढं तर मला बी समजते ना समजते म्हणत पण तु काही खरं नाही राहत आल्या बरोबर होऊन जाशिन नाही नाही बाबांचे बाबा नाही म्हणत मी काय आली काय हो ये बस इकडे हा जाय बी पाणी गिनी पा जाता आईले आणतो ना थांबा ना पाच मिनिट थोडस करून घे करून घे पहिले गोष्टी करून घे मग पाच जो पाणी पहिले आल्या बरोबर चाय पाणी देऊन द्याव मग गोष्टी करत बसाव बाबा राहू द्या चाय माय मूळ नाही आहे काय झालं काउन मूळ नाही आहे म्हणत काय नाही झालं मला बबीता काय झालं चुपचाप बसली आहे काय झालं बेटा बबिता काही नाही बाबा काही नाही झालं हा हो बबिता काही नाही झालं म्हणत तर चेहरा कोण असा उतरल्यासारखा झाला तू नाराज नाराज दिसून राहिली हो नाही बाईले विचारा काय झालं म्हणा होता है? सांगत नाही मला फोन केला होता तेव्हा बी रडतच होती काही सांगत नाही ना काही नाही मला घ्याल ये घ्याल ये असेच म्हणत होती बबन तू येतो का नाही येत येतो का नाही येत अशी म्हणत होती बाई पण सांगूनच नाही राहिली काय झालं तर काय झालं बेटा बबिता पाय बाई बबीता जोपर्यंत तू सांगशील नाही काय झालं तर आम्हाला कसं माहीत पडन काय झालं ना काऊन तू रागानं बसली आहे ते बी अचानकच फोन केला तूनं बबनले ना बोला आलं काय झालं बेटा तू सांगशील तेव्हाच माहीत पडन ना आम्हाला आई बाईले किती बी विचार आहे ना तर सांगतच नाही बाई काय झालं तर बाई अशी म्हणत होती मला का माझ्या घरचे कोण बी विचार म्हणे तुले काऊन रे बबन काऊन आला असा सांगू म्हणे आईची तब्येत खराब आहे म्हणून मी बाईले घ्यायला आलो हाव काय हो बबीता असं सांगल नावलं तुला बबनले पाय बाई बेडचा विचारून राहिला मी ता जाला? ना सांग ना काय झालं काय झालं सांगशील तेव्हा माहित पडल नायचं माहितच नाही भांडण झालं का नाही झालं तर मी तर खेळायला गेलो होतो काय झालं इथं सांगत बसू काय घरी गेल्या बेटा बबिता सांग माहन बाई बोलल काय सांग नाही बाबा जवळ गिवळी काही नाही बोलत मला जवळ बी नाही बोलले म्हणत रागात बसली काही नाही आई आज भांडण झालं माय तुमच्या इनबाई सोबत काबिता काय म्हणते आता गण्याची आजी काय नाही आई मी कामं करत हो चुप में बाजी होती चुपचाप मेथीची भाजी बनून राहिली होती तिकून आली आई ना मला बोलायला लागली कालचे कपडे तसेच आहे धुनं नाही धुतायेत काय तुला एक साडी धुवायला एवढा वेळ लागते काय अकरा अकरा वाजेपर्यंत ना बारा बारा वाजेपर्यंत कामं करत राहतं अशी तशी मला बोलायला लागली बाई तर कालचे कपडे होते मग आता धुऊन टाकायला पाहिजे होते ना तुला आई मीच धुणार होती पण त्या दिवशी पीठ दडाला बी गेली होती तर तिकडेच वेळ झाला मला दोन वेळा तर जाणं येणं झालं म्हणून कामाला उशीर झाला तर त्याच्यासाठी आई मला बोलायला लागली सकाळी उशिरा उठत असेच कामं करशील काय दुसऱ्याच्या वारात कामाले जाशील तर किती वाजता उठशील ना किती कामं करशील बरं झालं तुला घरीच राहावं लागते दुसऱ्याच्या वारात कामाला नाही तरी तू कामच नाही होत बारा बारा वाजेपर्यंत करत बसतं वावरातून आली नाही आली तर लावली माया मागं कटकट बाई ब तसं नाही मा, आहे आता माणूस वावरातून आल्या बरोबर थकून नाही राहत काय थकून राहते ना आता तु कालचे कपडे धुतले नसन गण्याच्या आजीला दिसले ते कपडे म्हणून बोलायला लागली बाबा आता काय आल्याबरोबर डायरेक्ट धोडच करायला काय नाही सांगू शकत होती मी तर चुपचाप कामच करून राहिली होती गण्याची आजी मला बोलूनच बोलून राहिली ऐकलं मी ना थोड्या वेळापर्यंत ऐकून नाही सहन झाला तर लागेल मी बी बोलाले घरचे काम करून राहिली तरी मला बोलन काय मी यायचं मी भी, भी लागले मग बोलाले गण्याच्या आजीले नाही बाई बबिता नाही बोला लागत सासूले ऐकून घेत जाय मा नाही बेटा बबिता असं नाही करायला लागत मा तरी गण्याची आजी किती चांगली आहे तुले बोलत नाही काही नाही एखाद्या वेळेस बोललो तर काय झालं एवढं राग माना लागते हो बाई बबिता आता मी बी पाहूनच राहिलो ना गण्याचा आजीचा स्वभाव चांगला आहे एखाद दिवस बोललो तर काय नाही होत बेटा बाबा आपण घरचे काम करूनही मला बोलन तर मग काय मी चुपचापच राहीन काय मला म्हणते तू गोष्टी करत बसत म्हणते तुले गोष्टी करायला पाहिजे अशी तशी बोलायला लागली मला हा बबीता म्हटलं तर म्हटलं लेखाले म्हणून दिलं सण रागात काय हो बबीता तू आली इकडे तर जवळले सांगितलं मी जातो म्हणून आईच्या घरी नाही आई मी नाही सांगितलंच नाही जवळले बी नाही सांगितलं ना गण्याच्या आजीला बी नाही सांगितलं मी आली तेव्हा गण्याचे दादा होते घरी त्याले म्हटलं आईची तब्येत खराब आहे तर जातो म्हटलं आईले पाहले काय म्हणे मग गण्याचे दादा जाय म्हणे तुले काय नाही म्हटलं मला जाय म्हणे जातात राजू म्हणे चार पाच दिवस आता तू आईची बी तब्येत खराब आहे तसे म्हणत होते पाय बरं असे तुझ्या घरचे लोक किती समजदार आहे ना तू पाय ना कशी करत हा नाही तर काय पाय बरं फक्त बाई नसत म्हटलं का आईची तब्येत खराब आहे मामाजी म्हणते बबिता देऊ काय पैसे तुले हाय का नाही तुझ्या जवळ पैसे राजू बेटा चार पाच दिवस करू लागतो स्वयंपाक गिंपाक असे तसे म्हणत होते बाईले किती चांगलं वागवते बाईले तरी बी बाई रागा फुकते असं नाही म्हटलं का घरी कामा आहे ना कायले जात असं तसं काहीच नाही बोलले जाय म्हणते हाव बेटा बबिता लय चांगले आहे तुझे सासू सासरे असं हो नाही खराव मा बोललं तर बोललं का नाही आजीनं चुपचाप ऐकून घ्याव <सथ> <सथ> बाबा मग माया गुन्हा बिन असं ना मला बोला ना तर मग माया गुन्हा सहन नाही होत मले राग आला म्हणजे मग मी मागे पुढे नाही पाहत मोठ्या ना लहान आहे बोलायलाच लागतो मलाच म्हणते गण्याच्या आजी वावरात जातो वावरात वटवट म्हणते ना घरी आला तर घरी वटवट करायला लावतो म्हणते मी काय वटवट करायला लावून राहिली गण्याच्या आजीले स्वतःच बोलते ना स्वतःच म्हणते मले अहो बबीता वावरात झालं असं कोणासोबत भांडण म्हणून नसतं म्हणते तुझी सासू का वावरात बी वटवट घरी बी वटवट असं आहे मग ते वावरात झालं कोणासोबत भांडण ना तेच राग राहिला तू सासूच्या मनात तेच राग मग घरी येऊन तयार काढला तिनं मग आई असं कराव काय कोणाचा बिराग कोणावर काढाव काय चल ठीक आहे तुझ्या सासून बोललं तर बोललं तू बी चुपचाप नाही राहत तू बी तोंडाला तोंड देतो असं करायला लागते काय तुझ्या घर होई ना ते तुला तिथंच राहा लागते ना मिळून राहत जाय हो बाई बबीता असं नाही करा मा एखाद्या वेळेस बोललो गण्याच्या आजीनं आता तर मी जातो न मी येतच नाही अशी तशी नको करत जाऊ पण नाही तर निक्षीन रागात कुठे राग काय पाच मिनिटाचा राग राहते मग निघून जाते हा बेटा तर असं नाही करा रागाला म्हणजे चुपचाप बसून जा मस्त शांत ठिकाणी नाही तर मग झोपून जा असं बी निघून नाही जा लागत रागात राग लय खराब राहते रागात माणूस काही करून टाकते असं मनात राग नको धरून ठेवत जाऊ भांडलं तर भांडलं तवास विसरून जायच नाही तर काय मग आई तवास भांडण करून घ्या लागते ना दोन मिनिटातच बोला लागते असं राग पकडून थोडी बसा लागते बाई सारखं एवढं राग करणं चांगलं नाही आहे बाई थोडशा सा गोष्टीसाठी नाही तर काय रे बबन सकाळपासून जेवली का नाही जेवली बबिता तू रागा का रागातच बसली आहे नाही आई नाही जेवली मी असं राहते काय बाई बबिता जेवण करून घ्यायला पाहिजे होत काय झालं बोललं तर बोललो तू असं सुन लहानशा गोष्टीचा एवढा मोठा पहाड नाही बनवा लागत बाबा तुमी भी मलेस भी हो आता तुम्ही बोलता काय बाई मी बोलू राहिलो राहिलो बेटा असं नाही हो, तर काय बबिता तुझ्या सासू तशी उठपाय नको करत जाऊ तसं मला माहित आहे गण्याचा आधीचा स्वभाव चांगली आहे ते काही बोलत नाही काही म्हणत नाही मस्त पोरगी सारखी वागवते तरी तू अशी करत एखाद्या वेळेस तर बोलू द्या काय होते एका कानानं ऐका आणि एका, एका कानानं सोडून द्या काय राग धरून बसा मनात नानी आईचं काम असंच आहे थोड्या थोड्या गोष्टीसाठी चिडचिड करत राहते मायावर बी कावरत राहते घरी असा चिडचिड स्वभाव चांगला नाही रात बबिता काम कराव ना चांगला राहा मस्त हाशी खुशी ना मस्त ना हाशी खुशी ना काम कराव तुले बी चिडचिड नाही वाटत ना घरच्या बी चिडचिड नाही वाटत आई मी काय चिडचिड करतो वा घरचेच काम किती होते मले मग परेशान होऊन जातो मी बी घरचे काम करू करू सकाळपासून उठली तेव्हापासून काम करत राहतो मी माया हात रिकामा नाही तरी बोलन येणार काय काय बाई राग 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 काय राग धरून का ठेवतो राग करून कोणाचा फायदा झाला असेल हो बाई ब असं राग नको धरून हो हो जो मनात आता गण्याची आजी काय म्हणत असेल रागानच गेली असं वाटून राहिलं असेल तिले गण्याच्या आजीले न सांगता येऊन गेली तू असं नाही कधी कुठं करी येत तर सांगत जाय गण्याच्या आजीला आणि अशी उठपाय उठपाय नको करत जाऊ थोडंसं बोललं तर चालली आईच्या घरी थोडंसं बोललं तर चालली आईच्या घरी असं नको करत जाऊ पप्पा तू या घर आता ते तुला तिथंच राहा लागते चांगलं वाटते काय असं थोडंसं बोललं तर येणं मग अजून जाणं किती काही झालं तरी आपलं घर आपलंच होते आपल्या सासू सासूसासऱ्याचं घर सोडून असं येऊन नाही जाऊ रागात ऐकून घे बाई चांगल्यानं आई काय म्हणते तर राग बाब नको करत जाऊ रागाला तर दोन भागी जास्त खात जाय पण राग नको ठेवत जाऊ मनात सांगू दे मग सासूले फोन करून पोचली म्हणून बाबा मी नाही करत, मनून। मी करत फोन बाय बाय बबीता आताच म्हटलं तुला राग सोड म्हणून तरी म्हणूनच राहिली मी नाही करत फोन लाव फोन गण्याच्या आजीला ना सांगून दे आई मी पोचली म्हणून तिला वाटन नाही तर मग गण्याच्या आजीच्या बबिता घरी अन ते बी तू तिच्या लपून आली नाही तर तिकडे गण्याची आजी टेन्शन चा घेत बसन मी बोलली म्हणूनच गेली बाबा बबिता असं वाटेन तिला बाई सांगून दे ना फोन करून आई पोचली तिला गेली असं तिले रागात नाही गेली असं नाही वाटणार मग हो मी नाव काय फोन आजीले नाही रे गण्या तू नको लावू फोन नाही अजून म्हणून तू आजी स्वतः नाही बोलत म्हणून गण्याले बोलायला लावते तू आजीला समजूनच जाईन मग बबिता राग आला माया म्हणून हा आई लावतो फोन ना सांगून देतो हॅलो हा बबिता बोल आई थोडा वेळ झाला आईच्या घरी पोचली हा काय गण्याचे दादा सांगत होते तू आईची तब्येत खराब आहे म्हणते कशी आहे तू यायची तब्येत आता आईची तब्येत चांगली आहे म्हणा एवढी सिरियस नाही आहे हा काय बरं झालं बबिता गेली तर थोडंसं लक्ष ठेव जो आईवर वेळेवर जेवण खाऊन देजो ना दवाई पाणीवर लक्ष देजो टाइमी टायमीवर देजो राय मग आता आईच्या घरी जोपर्यंत तू आईची तब्येत चांगली नाही होत तोपर्यंत मग ये आरामात हा आई नाही गण्याच्या बाबाला चार पाच दिवसाने येऊन जाईन मी घरी राय ना हो बय हो ना आता तुझ्या आईची तब्येत खराब आहे म्हणतो हो दे तब्येत चांगली ना मग येऊ आरामात हो आई चला आई मग ठेवतो फोन बरं ठेव मग फोन काय म्हणे गण्याची आजी तुले काही नाही आई मी ना म्हटलं ना का आईची तब्येत खराब आहे काळजी घे म्हणते तुझ्या आईची येऊ नको म्हणते आतास खाण्यापिण्यावर लक्ष ठेव म्हणते टायमी टायमीवर दे देजो अशी म्हणत होती गण्याची आजी जो म्हणे आरामात पाय बरं बबिता किती सांगले है करता। सांग आहे ती सासू है। नाई 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 ता ना तू तिचा राग करतं सांग बा बबीता आता तूच सांग चांगली आहे का नाही आहे ती सासू हा हो आई चांगली आहे आता बोलली तर रागीत नको करजो नाही आई नाही करत मी राग आणि आता येणार बी नाही मी बोलली बी आई तर चुपचाप पायकून घेत जाईन मी समजलं ना मग आता तुले हो आई समजलं